मंजिल उन्हीं लोगों को मिलती है जो कड़ी धूप में छांव नहीं अपनी मंजिल ढूंढते हैं। गुड इवनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण इयत्ता 5वीच्या इतिहासाबद्दलचा अभ्यास करत होतो, याचा पार्ट 1 ऑलरेडी आपण घेतलेला आहे। आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये भारताच्या इतिहासातील आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण कवर करणार आहोत आणि या पार्टमध्ये आपलं इयत्ता 5वीचं जे पुस्तक आहे ते पूर्ण होणार आहे। हे जे लेक्चर आहे ते तुमच्या बेसिकसाठी त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेच्या रिव्हिजनच्या दृष्टीने अशा दोन्ही अर्थाने हे लेक्चर जे आहे ते महत्त्वाचं आहे। या लेक्चरमध्ये काही प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदांचा वेळ दिला जाईल आणि त्या 10 सेकंदांमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर नोंदवायचं आहे आणि लेक्चरच्या शेवटी तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करायचा आहे। आजच्या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे, इथे 2 विधानं दिलेली आहेत। पहिलं विधान आहे, केरळमध्ये कित्तूरची राणी चिन्नम्मा यांनी सशस्त्र उठाव केला। विधान ब आहे, महाराष्ट्रात उमाजी नाईक व पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सशस्त्र उठाव केले। अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही। तुमचं उत्तर देण्यासाठीचे 10 सेकंद सुरू होतात आत्ता। या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। इथे फक्त विधान ब योग्य आहे, अ विधान हे चुकीचं आहे। कित्तूरची राणी चिन्नम्मा हे सर्वांनाच माहीत असतं, मात्र कित्तूर हे ठिकाण जे आहे ते केरळमध्ये नाही तर कर्नाटक या ठिकाणी आहे आणि राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वीच ब्रिटिश सत्तेविरुद्ध काही उठाव झाले होते, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केले होते। कर्नाटकमध्ये कित्तूरची राणी चिन्नम्मा आणि पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सशस्त्र उठाव केले होते। 1897 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि त्यावेळेला कमिशनर रँड हा जो अधिकारी होता त्यांनी खूप जुलूम केले होते, जबरदस्ती केली होती आणि म्हणूनच चाफेकर बंधूंनी या रँडची हत्यासुद्धा केली होती। तर असे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत ज्याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो। बिहारमध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला होता आणि मणिपूरमधला उठाव हा फार महत्त्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तिथे जो नेता होता, नागा नेता जादोनांग, त्यांनी उठाव केला होता, मात्र त्यांच्या पश्चात म्हणजे त्यांना फाशी देण्यात आल्यानंतर त्यांची मुलगी राणी गायडिनलो यांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं आणि यांच्यावरती ऑलरेडी 2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे। MPSC नाही तर UPSC सुद्धा त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हा पॉईंट महत्त्वाचा आहे। अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या आहेत, मात्र या आपल्या वाचनातून कदाचित राहून जातात आणि मग आपले प्रश्न चुकतात। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। पुढचा प्रश्न आहे, इथे एका संघटनेचं वर्णन दिलेलं आहे आणि वर्णनावरून तुम्हाला ती संघटना कोणती आहे ते ओळखायचं आहे। 3 विधानं आहेत। पहिलं विधान आहे 1904 ला स्थापना झाली। दुसरं विधान आहे बाबाराव सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांनी या संघटनेची स्थापना केली आणि विधान तिसरं आहे ही एक गुप्त संघटना होती। पर्याय आहेत अभिनव भारत, 2 अनुशीलन समिती, 3 इंडिया हाऊस, 4 गदर संघटना। तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदांच्या आतमध्ये द्यायचं आहे। या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, अभिनव भारत। अभिनव भारत ही संघटना स्थापन करण्यात आली होती 1904 साली महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आणि हिची जी स्थापना होती ते बाबाराव सावरकर आणि त्यांचेच बंधू विनायक दामोदर सावरकर या दोघांनी मिळून ही संघटना स्थापन केली होती किंवा या संघटनेच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता। बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि म्हणून मग या घटनेचा बदला म्हणून याच संघटनेचे म्हणजे अभिनव भारत या संघटनेचे एक सभासद अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन याची हत्या केलेली आहे आणि मग त्यानंतर अनंत लक्ष्मण कान्हेरे तर त्यांना फाशीसुद्धा देण्यात आली होती। तर ह्या घटना लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा कोणत्या क्रांतिकारकाने कोणत्या अधिकाऱ्याचा खून केला, जसं की आपण रँडच्या हत्येमध्ये चाफेकर बंधू होते हे पाहिलं, त्याचबरोबर आता जॅक्सनची हत्या केलेली आहे अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी, तर असे प्रश्न सुद्धा येऊ शकतात, कदाचित जोडा लावायला किंवा मल्टीलाइनरमध्ये असा प्रश्न बनू शकतो। पुढचा प्रश्न अगदी वनलाइनर आहे, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी
कोठे इंडिया हाऊसची स्थापना केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती ती कोणत्या ठिकाणी केली होती असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 लंडन. लंडन या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती आणि हे त्यांचं ॲक्च्युली निवासस्थान होतं. तर त्यांनी इथे भारतीय चळवळीचं एक केंद्र उभारलं होतं. इंग्लंडमध्ये जे उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय येत होते किंवा राष्ट्रीय वृत्तीचे भारतीय येत होते तर त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं शिष्यवृत्तीसुद्धा ते इंडिया हाऊसच्या माध्यमातून देत होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेले एक भारतीय होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं विचारलं जातं जसं की आंबेडकरांबद्दल प्रश्न आला होता की त्यांना कोणी शिष्यवृत्ती दिली होती तर असा प्रश्न येऊ शकतो की इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळालेल्यांपैकी खालीलपैकी कोण व्यक्ती आहे किंवा नाही. तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इंडिया हाऊसची स्थापना जी आहे ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती लंडन या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे पुन्हा दोन विधानं दिलेली आहेत आणि याच्यापैकी कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य हे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लाहिरी, अशफाक उल्ला खान इत्यादींनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. आणि विधान ब आहे या संघटनेच्या क्रांतिकारकांनी 9 ऑगस्ट 1924 रोजी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ सरकारी खजिना लुटला. विधान अ योग्य, विधान ब योग्य, विधान अ आणि ब योग्य की यापैकी नाही म्हणजे दोन्ही विधानं अयोग्य. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. इथे फक्त विधान अयोग्य आहे. विधान ब जे आहे ते चुकीचं आहे कारण इथे जी तारीख दिलेली आहे ती थोडीशी चुकवलेली आहे. तर ही जी घटना आहे काकोरी रेल्वे कट तर ही 9 ऑगस्ट 1925 घडलेली घटना आहे. काकोरी या स्टेशनजवळ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे जे क्रांतिकारक होते किंवा सभासद होते असं आपण म्हणूया त्यांनी सरकारी खजिना लुटला होता. तर आपण थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊयात. सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लाहिरी, अशफाक उल्ला खान इत्यादींनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली आणि तिची स्थापना झाली होती 1924. तर ब्रिटिश सत्ता जी भारतामध्ये होती ती संपुष्टात आणायची आणि भारतामध्ये प्रजासत्ताक संघराज्य स्थापन करायचं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. मात्र जर हे कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसा आवश्यक होता आणि तो पैसा उभारण्यासाठी म्हणून या संघटनेच्या क्रांतिकारकांनी 9 ऑगस्ट 1925 काकोरी या ठिकाणी एक रेल्वे लुटली ज्याच्यामध्ये सरकारी खजिना होता. तर असे काही कट आहेत जसे की चितगाव कट आहे, काकोरी कट आहे. तर हे कट जे आहेत तर हे महत्त्वाचे आहेत. कधी कधी यांच्यावरती क्रम लावा असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे मुंबई येथे कोणत्या दिवशी झालेल्या अधिवेशनामध्ये चले जावचा ठराव मांडण्यात आला. म्हणजे काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं मुंबई या ठिकाणी ज्याच्यामध्ये चले जावचा ठराव मांडण्यात आला ते आंदोलन केव्हा झालं होतं, ते अधिवेशन केव्हा झालं होतं. 1 5 ऑगस्ट 1942, 2 8 ऑगस्ट 1940, 3 8 ऑगस्ट 1942 आणि 4 5 ऑगस्ट 1940. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई या ठिकाणी जे अधिवेशन झालेलं होतं काँग्रेसचं त्याच्यामध्ये चले जावचा ठराव मांडण्यात आला होता. हे अधिवेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे इतिहासाच्या दृष्टीने कारण इथे जे छोडो भारत आंदोलन झालं त्याचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठा असा वाटा आहे. मुंबई या ठिकाणी हे अधिवेशन भरलेलं होतं 8 ऑगस्ट 1942 याच अधिवेशनामध्ये चले जावचा ठराव मांडला आणि याच अधिवेशनामध्ये जनतेसमोर भाषण करताना महात्मा गांधीजींनी करेंगे या मरेंगे, करा किंवा मरा हा संदेश दिला होता. आणि तेव्हाच गांधीजींनी हेच सांगितलं होतं स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये एकतर तुम्ही यश मिळवा किंवा याच्यामध्ये आपण बलिदान तरी देऊयात. आणि यालाच मग म्हटलं जातं करेंगे या मरेंगे ही घोषणा. तर हे महत्त्वाचं आहे आणि गांधीजींनी दिलेल्या संदेशामुळेच जनतेला एक प्रेरणा मिळाली आणि
ही पूर्ण भारतीय जनता जी होती ती स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार झाली होती. मात्र पुढे तुम्हाला माहिती असेल की हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच 9 ऑगस्टलाच सकाळी सकाळी जे महत्त्वाचे नेते होते त्या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली, आणि त्यामुळे या आंदोलनाला एक ठोस असं नेतृत्व मिळालं नाही. तरीसुद्धा हा लढा जो आहे तो पूर्णपणे अयशस्वी झाला असं आपण म्हणू शकत नाही, कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये चले जाव चळवळ ही सुद्धा एक महत्त्वाची चळवळ ठरलेली आहे, जेणे की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना करण्यात आली नाही किंवा प्रति सरकार स्थापन करण्यात आले नाही? 1 बंगाल, 2 बिहार, 3 महाराष्ट्र आणि 4 यापैकी नाही. तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदांमध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. म्हणजेच वरील जी तीनही विधानं दिलेली आहेत किंवा तीनही ठिकाणं दिलेली आहेत, बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र, या तीनही ठिकाणी प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती. आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन करण्यात आले नाही. असे प्रश्न जेव्हा येतात ना तेव्हा उत्तर फार काळजीपूर्वक द्यायचं असतं, कारण इथे जर चौथा पर्याय काहीतरी वेगळं स्टेट दिलं असतं तर आपण कदाचित कन्फ्यूज झालो असतो. तर इथे प्रति सरकार जे आहे तर इथे प्रति सरकारचा अर्थ असा होता की जनतेने तिथलं जो कारभार आहे तो हातामध्ये घेणं किंवा स्वतःचं असं एक सरकार स्थापन करणं. आणि याच्यामध्ये बंगालमधील मिदनापूर या ठिकाणी, बिहारमध्ये पूर्णिया या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी याची स्थापना झाली होती. आणि महाराष्ट्रातल्या सातारा या ठिकाणचं जे प्रति सरकार होतं ते जास्त प्रभावी मानलं जातं किंवा ते जास्त कालावधीसाठी टिकलेलं होतं, कारण त्याच्या पाठीमागे एका महत्त्वाच्या व्यक्तीची खूप मोठी प्रेरणा होती. तर ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणारच आहोत, त्यामुळे इथे मी त्याचं उत्तर सांगत नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. 1 पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे, 2 करेंगे या मरेंगे हा संदेश महात्मा गांधी, 3री जोडी आहे प्रति सरकारचे प्रेरणास्थान अच्युतराव पटवर्धन, आणि 4थी जोडी आहे भूमिगत चळवळीत सहभाग जयप्रकाश नारायण. तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदामध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, प्रति सरकारचे प्रेरणास्थान. मी मागच्याच प्रश्नामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की ते मी पुढच्या प्रश्नात सांगेन, तर आपण बाकीचे 3 ऑप्शन अगोदर बघूयात. पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते विनोबा भावे, वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू करण्यात आली होती 2रं महायुद्ध सुरू झाल्यानंतर, आणि त्याच्यामध्ये प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड करण्यात आली होती. करेंगे या मरेंगे हा संदेश महात्मा गांधीजींनी दिला हे पण आपण जस्ट आत्ता पाहिलं होतं, जे अधिवेशन झालं होतं मुंबई या ठिकाणी 8 ऑगस्ट 1942 काँग्रेसचं अधिवेशन, त्याच्यामध्ये चले जावचा ठराव संमत करण्यात आला होता. आणि त्याच अधिवेशनामध्ये हा जो संदेश होता करेंगे या मरेंगे हा गांधीजींनी दिलेला होता. प्रति सरकारचं प्रेरणास्थान जे आहे ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना मानलं जातं, स्पेसिफिकली महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी. त्यानंतर भूमिगत चळवळीमध्ये अनेक नेत्यांचा सहभाग होता, त्याच्यामध्ये अच्युतराव पटवर्धन हेही होते, त्याचबरोबर जयप्रकाश नारायण आणि इतरही काही महत्त्वाचे नेते होते ज्यांनी भूमिगत राहून भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान जे होतं ते दिलेलं होतं. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या ठिकाणी आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले? आझाद हिंद रेडिओ केंद्र जे सुरू केलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी ते कोणत्या ठिकाणी सुरू केलं? टोकियो, बर्लिन, लंडन की पॅरिस? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, बर्लिन या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केलं होतं. तर अशा काही संघटना असतील, त्याचबरोबर आता सुभाषचंद्र बोस यांच्याच म्हणजे आपण नेतृत्वाखाली म्हणू शकतो जी काही पथकं होती त्याच्यामध्ये झाशीची राणी हे पथक होतं ज्याचं नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन या करत होत्या. तर असे काही जे पॉईंट आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेबाबत अयोग्य जोडी ओळखा. आझाद हिंद सेनेची काही वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत आणि त्यापैकी अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. पहिली जोडी आहे आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य, विश्वास, एकता आणि बलिदान.
आझाद हिंद सेनेची युद्ध घोषणा होती चलो दिल्ली, आझाद हिंद सेनेचं जे निशाण आहे ते झेप घेणारा वाघ, आणि चौथी जोडी आहे आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा किंवा अभिवादनाचा मंत्र जो आहे तो जय हिंद. तर याच्यापैकी अयोग्य जोडी कोणती हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि बरोबर उत्तर तुम्हाला तुमचं मेन्शन करायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे तिसरी जोडी ही अयोग्य आहे. आझाद हिंद सेनेचं जे ब्रीद वाक्य होतं ते विश्वास एकता आणि बलिदान असं होतं. युद्ध घोषणा जी होती ती चलो दिल्ली होती. निशान जे आहे लक्षात घ्या, निशान आणि बोधचिन्ह याच्यामध्ये फरक आहे. तर निशान जे होतं ते चरख्याचं चित्र असलेला तिरंगी झेंडा आहे, त्यांचं निशान होतं. पण जर आपण बोधचिन्ह पाहिलं तर तो झेप घेणारा वाघ हे आहे. त्यानंतर मानवंदनेचा आणि अभिवादनाचा मंत्र होता जय हिंद. तर हे पॉईंट स्टेट बोर्डमधले आहेत, बऱ्याचदा असे प्रश्न येतात. मे बी आपण ते रेफरन्स बुकमध्ये वाचत नाही आणि आपल्याला वाटतं की असा प्रश्न कुठून विचारला. तर या प्रश्नांच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या, व्यवस्थितपणे उत्तरं द्या. पुढचा प्रश्न, याच्यामध्ये दोन विधानं आहेत. पहिलं विधान आहे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले, आणि विधान दुसरं आहे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. इथे दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. हैदराबाद संस्थान जे आहे ते भारतात विलीन झालेलं आहे 17 सप्टेंबर 1948 आणि गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त झालेला आहे. तर ही दोन्ही विधानं लक्षात ठेवा. स्पेसिफिकली तुम्हाला आत्ता गोवा जो आहे, गोव्याचा मुक्तीसंग्राम याच्याबद्दलची पार्श्वभूमी माहिती पाहिजे, त्याचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्याचं रिझन म्हणजे गोवा मुक्तीसंग्रामामधले एक स्वातंत्र्य सैनिक, एक क्रांतिकारक आपण म्हणू शकतो, मोहन रानडे यांचं निधन झालं 2019, आणि ते खूप चर्चेमध्ये. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीवरती तर प्रश्न येतोच, पण त्या व्यक्तीचं कार्य ज्या क्षेत्राशी संबंधित आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो. म्हणून तुम्हाला गोवा मुक्तीसंग्रामाबद्दलची माहिती पाहिजे, त्याचबरोबर हैदराबाद मुक्ती लढा जो आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला पाहिजे. त्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण 5वीच्या इतिहासामधले जे प्रश्न होते, जे टॉपिक होते, ते सगळे आपण कवर केलेले आहेत. आय होप या लेक्चरमधून तुमची रिव्हिजनही झाली असेल आणि जे बेसिक्स आपण कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते पण झालं असेल. तुमचा जो स्कोर आहे तो तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे की 10 पैकी तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत. डझंट मॅटर, सगळ्यांचा स्कोर तर चांगलाच आला असेल, कारण जे मार्क्स, जे क्वेश्चन होते ते खूप इझी होते, त्यामुळे अर्थातच मार्क्ससुद्धा चांगले असतील. जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज यूजफुल वाटत असेल तर तसं कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण उरलेले स्टेट बोर्डसुद्धा कवर करणार आहोत. नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला 8वीचं स्टेट बोर्ड जे आहे, 8वी स्टेट बोर्ड इतिहास हे तुम्हाला कवर करायचं आहे. त्याची PDF जी आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल. 8वी इतिहास, 8वीचं इतिहास वाचताना तुमच्या लक्षात येईल की जे 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलेलं आहे तेच तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. ऑलमोस्ट सगळे तेच धडे पाहायला मिळतील, फक्त त्याची डेप्थ जी आहे ती थोडीशी जास्त असेल, थोडं डीपमध्ये तो सिलॅबस तुम्हाला पाहायला मिळेल. पण ही दोन पुस्तकं घेण्यानंतर, म्हणजे जर तुम्हाला इतिहासमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील कंबाईंडसाठी, तर 8वी, 5वी आणि त्याचबरोबर 11वी ही तीन पुस्तकं स्टेट बोर्डची तुमची परफेक्टच असायला हवीत. 11वीच्या स्टेट बोर्डमधून तर बरेचसे प्रश्न हे डिरेक्टली एक्झामला येत असतात. सो ज्यांनी आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहे, ज्यांचा स्कोर चांगला आहे, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. ही लेक्चर सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत, प्रत्येक आठवड्यात आपण हे पाहणार आहोत. तुम्हाला पुढच्या आठवड्यात 8वीचं पुस्तक वाचायचं आहे, त्याची PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला पाठवेन आणि त्याचबरोबर ती पिनसुद्धा करून ठेवेन. सो त्या PDFमधून तुम्ही 8वीच्या पुस्तकाचा अभ्यास करू शकता. पुढच्या आठवड्यात आपण भेटूयात या लेक्चर सिरीजमध्येच आणि असेच काही नवीन प्रश्न घेऊन. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि यूजफुल वाटलं असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका, आणि अजूनही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.